प्रश्न क्रमांक एक, भारतीय मानसशास्त्रात मनाच्या सर्वसाधारणपणे किती अवस्था सांगितल्या आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे चार, आणि त्या अवस्था पुढीलप्रमाणे: बोधावस्था, अर्धबोधावस्था, अबोध अवस्था व तुर्यावस्था. प्रश्न क्रमांक दोन, खालीलपैकी कोणत्या अवस्थेस जागृत अवस्थाही म्हटले जाते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे बोधावस्था. प्रश्न क्रमांक तीन, खालीलपैकी टिंबटिंब अवस्था ही फक्त साधना करताना प्राप्त होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे तुर्या अवस्था. प्रश्न क्रमांक चार, मनाचा परिणाम श्वासावर आणि श्वासाचा परिणाम मनावर म्हणजे टिंबटिंब असा संबंध होय? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे रथ व सारथी. प्रश्न क्रमांक पाच, सुषुप्ती अवस्था म्हणजे टिंबटिंब होय? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे अबोध अवस्था. प्रश्न क्रमांक सहा, भीतीमुळे श्वासावर काय परिणाम होतो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे श्वास रोखला जातो. प्रश्न क्रमांक सात, टिंबटिंब यांच्या मते सर्व रोगांचे, विकृतींचे, मनोविकृतींचे कारण मानसिक अस्थैर्य आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे महर्षी वसिष्ठ. प्रश्न क्रमांक आठ, मनाच्या एकूण किती वृत्ती आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे पाच, आणि त्या पुढीलप्रमाणे आहेत: प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती. प्रश्न क्रमांक नऊ, एखादी वस्तू प्रत्यक्ष जवळ असते तेव्हा त्यास मनाची कोणती वृत्ती किंवा त्यास काय म्हणतात? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे प्रमाण. प्रश्न क्रमांक दहा, योगशास्त्राच्या धारणेनुसार व्यक्तीचे शरीर एकूण किती कोशांनी निर्मित असते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे पाच, आणि ते कोश पुढीलप्रमाणे आहेत: अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. प्रश्न क्रमांक अकरा, आयुर्वेदात प्रज्ञेला काय म्हटले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे मेधा. प्रश्न क्रमांक बारा, एखादी वस्तू समोर नसताना जो भास होतो त्यास मनाच्या वृत्तीमधील कोणती वृत्ती म्हणतात? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे विपर्यय.